गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या तासामध्ये. आजच्या या क्लासमध्ये आपण अवर हेल्पर्स, आपल्याला जे मदत करतात असे मदतनीस जे आहेत त्यांची ओळख करून घेणार आहोत. आपल्याला खूप जणांची मदत होत असते आणि कोण कोण आपल्याला कशी मदत करत असतं आणि त्यांना काय म्हणायचं इंग्रजीमध्ये ते आपण आज पाहणार आहोत. तुम्ही जे जे पाहाल, ज्यांची नावं तुम्हाला सांगितली जातील ती नावं लिहून ठेवायची, ती नावं लक्षात ठेवायची, कोणाला काय म्हणायचं ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर चला पाहूया आज आपण काय पाहणार आहोत. आता पहिलं नाव आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ते पहिलं नाव आहे वॉशरमॅन. वॉशरमॅन, वॉशरमॅनचं स्पेलिंग लक्षात ठेवा. पहा इथं लिहिलेलं आहे WASHERMAN, वॉशरमॅन. वॉशरमॅन म्हणजे धोबी. जे कपडे धुतात त्यांना वॉशरमॅन म्हणतात. जे कपडे धुतात त्यांना वॉशरमॅन म्हणतात. स्क्रीनवर कोणी लिहू नका, स्क्रीनवर कोणी लिहू नका. हा, तर वॉशरमॅन हे पहिलं नाव आहे जे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. कपडे धुतात ते त्यांना वॉशरमॅन असं म्हटलं जातं. कपडे धुतात ते वॉशरमॅन आहेत. वॉशरमॅन वॉश करतात. धोबी, ज्याला मराठीमध्ये धोबी आपण म्हणतो, असे वॉशरमॅन. वॉशरमॅन, वॉशरमॅनच्या नंतर आपण दुसरे एक नाव पाहतोय मिल्कमॅन. मिल्कमॅन पहा, मिल्कमॅन, मिल्कमॅन, मिल्कमॅन म्हणजे दूधवाला किंवा गवळी. दूधवाला किंवा गवळी, मिल्कमॅन, 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 MILKMAN, मिल्कमॅन. दूधवाल्याला मिल्कमॅन म्हटलं जात. मिल्कमॅन आपण पहिल्यांदा वॉशरमॅन पाहिलं. वॉशरमॅनच्या नंतर आता मिल्कमॅन. मिल्कमॅनच्या नंतर पुढचं नाव आपण लिहितोय कारपेंटर. कारपेंटर, कारपेंटर, CARPENTER, कारपेंटर. तर कारपेंटर म्हणजे काय? कारपेंटर म्हणजे सुतार काम करतात. सुतार, सुतार, कारपेंटर म्हणजे सुतार. लाकडाच्या वस्तू तयार करतात त्यांना कारपेंटर म्हणतात. कारपेंटर हिची नावं आहेत. जी नवीन नवीन नावं तुम्ही शिकत आहात ते लिहून घ्या. त्यांचं स्पेलिंग इथं वर आपण लिहितोय. इथं वर कारपेंटर, CARPENTER, कारपेंटर. कारपेंटर म्हणजे सुतार. कारपेंटर, कारपेंटरच्या नंतर, कारपेंटर म्हणजे सुतार, लाकडाच्या वस्तू बनवणारे. कारपेंटरच्या नंतर पुढचं नाव
स्वीपर स्वीपर एस डब्ल्यू डबल ई पी ई आर स्वीपर स्वीपर कोणाला म्हणायचं स्वीपर म्हणजे झाडूवाला स्वीपर म्हणजे झाडूवाला झाडूवाला त्यांना स्वीपर म्हणतात स्वीपर एस डब्ल्यू डबल ई पी ई आर स्वीपर स्वीपर म्हणजे झाडूवाला स्वीपर स्वीपरच्या नंतर पुढचं नाव पी एल यू एम बी ई आर प्लंबर प्लंबर नळ जोडणी करतात नळ जोडणी करतात पाण्याचे नळ पाईप यांची दुरुस्ती करतात जोडणी करतात नळ जोडणी करणाऱ्यांना प्लंबर म्हणतात प्लंबर 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 नळ जोडणी करतात ते प्लंबर असतात पी एल यू एम बी ई आर प्लंबर 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 प्लंबरच्या नंतर पुढचं नाव डी आर आय व्ही ई आर ड्रायव्हर ड्रायव्हर डी आर आय व्ही ई आर ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे चालक गाडी चालवतात त्यांना ड्रायव्हर म्हणतात ड्रायव्हर ड्रायव्हर ड्रायव्हरच्या नंतर पुढचा शब्द टी ए आय एल ओ आर टी ए आय एल ओ आर टेलर 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 म्हणजे शिंपी कपडे शिवतात त्यांना टेलर म्हणतात कपडे शिवतात त्यांना टेलर म्हणतात टी ए आय एल ओ आर टेलर टेलर म्हणजे शिंपी कपडे शिवतात त्यांना टेलर म्हणतात टेलरच्या नंतर पुढं टेलर नंतर सी ओ डबल बी एल ई आर सी ओ डबल बी एल ई आर कॉबलर 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 आता कॉबलरला इथं वेगळाच इमेजेस आलेत कॉबलर कॉबलर नाही कॉबलर साठी इथं इमेज येत नाही कॉबलर कॉबलर मॅन असं टाकून बघूया पहा कॉबलर कॉबलर म्हणजे जे
चामड्याच्या वस्तू बनवतात, ज्यांना चांभार म्हणतात किंवा मोची म्हणतात, त्यांना कॉबलर मॅन असं म्हटलं जातं. कॉबलर मॅन म्हणजे चर्मकार, चामड्याच्या वस्तू बनवणारे ते कॉबलर असतात, त्यांना कॉबलर कॉबलर असं नाव आहे. कॉबलर, कॉबलर मॅन, कॉबलर, कॉबलर, कॉबलर म्हणजे चर्मकार, किंवा ज्यांना मोची म्हटलं जातं किंवा चांभार म्हटलं जातं ते. कॉबलर नंतर पुढचा शब्द BRAZIER, ब्रॅझियर, ब्रेझियर मॅन म्हणून टाकूया, बघूया ब्रेझियर मॅन, ब्रेझियर मॅन नाही, ब्रेझियर मॅन टाकल्यानंतर येत नाही. तांब्या पितळीची जी भांडी बनवतात ते ब्रेझियर मॅन असतात. असो आपण पोस्टमन बघू पाहूया, पोस्टमॅन, पोस्टमॅन, पोस्टमन, पोस्टमन आपल्याला माहिती आहे, पोस्टमॅन पत्रे तार घरी आणून देणारा, टपाल पाठवून देणारा, तो पोस्टमॅन असतो, पोस्टमॅन. पोस्टमॅनच्या नंतर पुढचा शब्द फायरमॅन, फायरमॅन, फायरमॅन आग विझवतात, अग्निशामक जवान जे असतात त्यांना फायरमॅन म्हणतात, अग्निशामक जवान. अग्नि आग लागल्यानंतर जे विझवण्यासाठी जातात ते फायरमॅन असतात, अग्निशमन जवान. वेगवेगळ्या इमारतीला, सार्वजनिक ठिकाणी, खाजगी ठिकाणी जर आग लागली तर ते जे विझवण्यासाठी जातात, ज्यांच्याजवळ अग्निशमन दलाची गाडी असते, त्या गाडीतून मोठ्या पाईपनं पाणी मारून ते आग विझवतात, ते फायरमॅन असतात, फायरमॅन. फायरमॅनच्या नंतर सोल्जर, सोल्जर आपल्याला सगळ्यांना माहित आहे, SOLDIER, सोल्जर, सोल्जर, सोल्जर म्हणजे फौजी, सैनिक, शत्रूपासून आपल्या देशाचं संरक्षण करणारे ते सोल्जर असतात, SOLDIER, सोल्जर, सोल्जर, सोल्जर म्हणजे सैनिक. हे सुद्धा आपल्या देशाचं रक्षण करतात, मदत करत असतात, आपल्या आपल्या आपली सीमा सुरक्षा ठेव सुरक्षित ठेवण्याचं काम करतात. नंतर आहेत पोलीस, POLICE, पोलीस, पोलीसमॅन, पोलीसमॅन, पोलीसमॅन. कायदा सुव्यवस्था शांतता राखण्यासाठी मदत करणारे, चोरांपासून, खिसे कापूंपासून किंवा त्यांना अटक करणारे चोरांना, जे देशातली सुरक्षितता शांतता ठेवण्यासाठी जे मदत करतात ते असतात पोलीसमॅन, पोलीसमॅन, पोलीसमॅन. नंतर पुढचा शब्द BAKER, बेकर, बेकर, बेकर म्हणजे बेकर,
बेकर, बेकर म्हणजे पाववाला, पाव तयार करतात त्यांना बेकर म्हटलं जात. पाववाला म्हणजे बेकर, बी ए के ई आर, बेकर. बेकर म्हणजे पाववाला. बेकरच्या नंतर पुढचा शब्द बी यू टी सी एच ई आर, बचर. बचर म्हणजे खाटीक. खाटीक खाटीक असतात ना मटन चिकन तोडणारे खाटीक, त्यांना बचर म्हटलं जात, बचर. बचर बचर. बचरच्या नंतर पुढचा शब्द ई एल ई सी टी, आर आय सी आय ए एन, ई एल ई सी टी आर आय सी आय ए एन, इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन म्हणजे वायरमन. इलेक्ट्रिशियन म्हणजे वायरमन. घरातल्या रस्त्यावरल्या विजेची जे दुरुस्ती करतात त्यांना इलेक्ट्रिशियन्स म्हणतात, म्हणजे वायरमन. इलेक्ट्रिशियन म्हणजे वायरमन, वायरमन किंवा इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियन च्या नंतर ब्लॅकस्मिथ, बी एल ए सी के ब्लॅक स्मिथ, एस एम आय टी एच, ब्लॅकस्मिथ. ब्लॅकस्मिथ ब्लॅकस्मिथ म्हणजे काय, तर जे लोहार काम करतात लोखंडाच्या वस्तू बनवतात त्यांना ब्लॅकस्मिथ म्हणतात. लोखंडी वस्तू जे तयार करतात घिसाडी पण म्हटलं जातं, म्हणजे लोखंडी वस्तू तापवून त्यापासून दुसऱ्या वस्तू बनवतात, ब्लॅकस्मिथ. ब्लॅकस्मिथ ब्लॅकस्मिथ. ब्लॅकस्मिथ ब्लॅकस्मिथच्या नंतर पुढचा शब्द गोल्डस्मिथ. गोल्डस्मिथ गोल्डस्मिथ म्हणजे लो आपल्या सोन्याच्या चांदीच्या तांब्याच्या वेगवेगळे दागिने बनवतात ना, गोल्डस्मिथ म्हणजे सोनार. गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, सोन्याच्या वस्तू बनवतो त्याला गोल्डस्मिथ म्हणतात. गोल्डस्मिथ म्हणजे सोनार. गोल्डस्मिथ म्हणजे सोनार. गोल्डस्मिथ म्हणजे सोनार. गोल्डस्मिथच्या नंतर आपल्या सर्वांना माहीत असलेला शब्द सायंटिस्ट. सायंटिस्ट एस सी आय ई एन टी आय एस टी, एस सी आय ई एन टी आय एस टी, सायंटिस्ट. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ. वेगवेगळ्या लसी शोधून काढणारे, वेगवेगळे प्रयोग करणारे, वेगवेगळं शोध लावणारे,
त्यांना सायंटिस्ट म्हटलं जातं. सायंटिस्ट सायंटिस्ट शास्त्रज्ञ. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ. सायंटिस्टच्या नंतर पुढचा शब्द पॉटर. POTTER POTTER पॉटर. पॉटर पॉटर म्हणजे पॉटर म्हणल्यानंतर इथं वेगळंच आलं. पॉटरमॅन पॉटरमॅन टाकून पाहूया. पॉटरमॅन पॉटरमॅन हा पॉटरमॅन टाकल्यानंतर पहा पॉटरमॅन कुंभार. पॉटर कुंभाराला म्हटलं जातं पॉटर. वेगवेगळी पॉट तयार करतो, भांडी तयार करतो मातीची, तो पॉटर असतो. पॉटर पॉटर मातीची वेगवेगळी भांडी तयार करणारा माणूस, तो त्यांना त्याला पॉटर म्हटलं जात. पॉटरमॅन पॉटरमॅन पॉटरमॅनच्या नंतर फार्मर FARMER फार्मर. फार्मर फार्मर म्हणजे शेतकरी. फार्मर फार्मर म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याला फार्मर म्हटलं जातं. फार्मर 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 म्हणजे शेतकरी. फार्मरच्या नंतर पुढचा शब्द ग्रीन ग्रोसर. GREEN GROCER ग्रीन ग्रोसर. ग्रीन ग्रोसर ग्रीन ग्रोसर म्हणजे भाजी विक्रेता. भाज्या विकतो त्याला ग्रीन ग्रोसर्स म्हटलं जातं. ग्रीन ग्रोसर ग्रीन ग्रोसर म्हणजे भाजी विक्रेता. ग्रीन ग्रोसर भाज्या विकतो त्याला ग्रीन ग्रोसर म्हटलं जातं. ग्रीन ग्रोसर ग्रीन ग्रोसर ग्रीन ग्रोसर म्हणजे भाजी विक्रेता. भाजी विक्रेत्याच्या नंतर ग्रीन ग्रोसरच्या नंतर वॉचमॅन WATCHMAN वॉचमॅन. वॉचमॅन किंवा त्याला रखवालदार म्हणतात किंवा गुरखा म्हणलं जातं. रखवालदार राखण करणारा वॉचमॅन. वॉचमॅन वॉचमॅन गुरखा किंवा रखवालदार. वॉचमॅनच्या नंतर पुढचा शब्द मॅसॉन. मॅसॉन 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 म्हणजे काय. मॅसॉन मॅन टाकून पाहूया. मॅसॉन मॅन मॅसॉन मॅन मॅसॉन मॅन म्हणजे गवंडी काम करतात त्यांना मॅसॉन म्हटलं जातं. गवंडी 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 काम करतात ते मॅसॉन त्यांना मॅसॉन म्हटलं जातं. भिंती तयार करतात, घर बांधतात ते असतात मॅसॉन. मॅसॉन मॅन मॅसॉन
मॅसॉन मॅन नंतर पुढे एल ए बी ओ यू आर ई आर लेबर 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 म्हणजे कामगार कामगारांना लेबर म्हटलं जातो लेबर म्हणजे कामगार लेबर एल ए बी ओ यू आर ई आर लेबर लेबर म्हणजे कामगार वेगवेगळ्या कामगारांना लेबर म्हटलं जातं लेबरच्या नंतर नर्स एन यू आर एस ई नर्स नर्स म्हणजे परिचारिका हॉस्पिटलमध्ये रोग्यांची सेवा करणारी परिचारिका तिला नर्स म्हटलं जातं परिचारिका नर्स म्हणजे परिचारिका नर्स म्हणजे परिचारिका नर्स 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 म्हणजे परिचारिका नंतर पुढचा शब्द आहे एम ए जी आय सी आय ए एन मॅजिशियन 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 म्हणजे जादूगार जादूगार जादूचे वेगवेगळे प्रयोग करणारा जादू करून दाखवणारा जादूगार त्याला मॅजिशियन म्हणलं जातं मॅजिक करतो मॅजिशियन मॅजिक करून दाखवतो जादू करतो तो मॅजिशियन जादूगार मॅजिशियन मॅजिशियनच्या नंतर पुढचा शब्द फोटोग्राफर फोटोग्राफर पी एच ओ टी ओ जी आर ए पी एच ई आर पी एच ओ टी ओ जी आर ए पी एच ई आर फोटोग्राफर फोटोग्राफर म्हणजे छायाचित्रकार फोटो काढतो तो फोटोग्राफर असतो फोटो काढतो फोटोग्राफर छायाचित्रकार फोटोग्राफर छायाचित्रकार फोटो काढणारा त्याला फोटोग्राफर असं म्हटलं जातं फोटोग्राफरच्या नंतर डॉक्टर डी ओ सी टी ओ आर डी ओ सी टी ओ आर डॉक्टर 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 म्हणजे वैद्य डॉक्टर म्हणजे वैद्य रोग्यांना बरे करणारे आजारी माणूस त्यांच्यावर उपचार करणारे ते डॉक्टर असतात डॉक्टर डॉक्टर म्हणजे वैद्य डॉक्टरच्या नंतर एम ई सी एच ए एन आय सी एम ए एम ई सी एच ए एन आय सी मॅकॅनिक 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 म्हणजे यंत्र कारागीर मोठ्या मोठ्या मशीनवर काम करणारा यंत्र दुरुस्त करणारा तो यंत्र कारागीर त्याला मॅकॅनिक असं म्हटलं जातं
मैकेनिक, यंत्र दुरुस्त करणारा, यंत्र कारागीर म्हणजे मैकेनिक, 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 मैकेनिकच्या नंतर पुढचा शब्द बी ए आर, बार्बर, बार्बर, बार्बर म्हणजे काय? केस कापतात आपली जे न्हावी त्यांना बार्बर असं म्हटलं जात, बार्बर, बार्बर। अशा पद्धतीनं आपण बरेच शब्द पाहिले, मग वॉशरमॅन, मिल्कमॅन, कारपेंटर, स्वीपर, प्लंबर, ड्रायव्हर, कॉबलरमॅन, टेलर, ब्रॅझियर, असे अनेक शब्द पाहिले, पोस्टमॅन, फायरमॅन, सोल्जर, बेकर, पोलिसमॅन, ब्लॅकस्मिथ, बचर, इलेक्ट्रिशियन, गोल्डस्मिथ, सायंटिस्ट, पॉटर, फार्मर, ग्रीन ग्रोसर्स, वॉचमॅन, लेबर, मॅसॉन, नर्स, मॅजिशियन, फोटोग्राफर, डॉक्टर, मॅकॅनिक आणि आता शेवटी बार्बर। असे वेगवेगळे आवर हेल्पर्स, आपण वेगवेगळे आपल्याला मदत करणारे असे हेल्पर्स पाहिले, वेगवेगळ्या आपल्या मदतनीसांची माहिती घेत असताना आपल्याला कोण काय करतं ते पण माहीत असणं आवश्यक आहे। जसं आपण वॉशरमॅन पाहिला, वॉशरमॅन हा कपडे धुण्याचा व्यवसाय करतो, धोबी जे कपडे धुतात, वॉशरमॅन। नंतर मिल्कमॅन पाहिला, मिल्कमॅन काय करतात तर दूध काढून घरी घेऊन वेगवेगळ्या घरी नेऊन देतात, मिल्कमॅन, गवळी ज्यांना म्हटलं जातं। नंतर आपण कारपेंटर पाहिलं, कारपेंटर लाकडापासून वेगवेगळ्या फर्निचर तयार करतात, लाकडाच्या टेबल, खुर्च्या, अशा वेगवेगळ्या वस्तू बनवतात कारपेंटर। नंतर स्वीपर पाहिला, स्वीपर जे झाडून साफसफाई करणारे, सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ करणारे, ते स्वीपर। नंतर प्लंबर पाहिला, प्लंबर पाण्याचे नळ, पाईप हे दुरुस्त करतात, त्यांची काळजी घेतात, ते प्लंबर। नंतर ड्रायव्हर, ड्रायव्हर मोटार, गाडी, ट्रक, बस असे वेगवेगळे वाहनं जी चालवतात, जे चालक असतात ते ड्रायव्हर, ड्रायव्हर। नंतर आपण टेलर पाहिलं, टेलर म्हणजे नवीन नवीन कपडे शिवणारा शिंपी, जुने कपडे सुद्धा जर ही असतील तर ते शिवून देणारा तो टेलर। ब्रॅझियर ज्यांना तांबट म्हटलं जात म्हणजे भांडी ठीकठाक करून देणारा, कॉबलर म्हणजे चर्मकार जो चामड्याच्या वस्तू बनवतो तो कॉबलर मॅन, कॉबलर मॅन असं म्हटलं जातं। पोस्टमन पत्र, तार, टपाल घरी आणून देणारा तो पोस्टमॅन। फायरमॅन आग लागलेली असेल तर ती आग विझवणारा तो फायरमॅन। नंतर सोल्जर, सोल्जर म्हणजे सैनिक जे देशाचं रक्षण करतात ते सोल्जर। बेकर, बेकर म्हणजे पाव तयार करणारे, पाव, पाववाला। पोलिसमॅन, पोलिसमॅन म्हणजे जे शहरातील, गावातील किंवा देशातील शांतता, सुव्यवस्थता
कायदा यांचं पालन करून ती शांतता ठेवण्यासाठी जे मदत करतात, चोर खिसे कापू बाकीच्यांपासून लोकांचं ज्यांचं रक्षण करतात ते पोलीसमॅन. नंतर आपण बचर पाहिलेलं, बचर म्हणजे खाटी, म्हणजे शेळी मेंढी कोंबडी यांच्या यांना कापून त्याचे तुकडे करतात ते बचर खाटी. नंतर इलेक्ट्रिशियन म्हणजे वायरमन, जे घरातल्या रस्त्यावरच्या विजेची दुरुस्ती करतात इलेक्ट्रिशियन. नंतर गोल्ड स्मिथ पाहिलेलं, गोल्ड स्मिथ, गोल्ड स्मिथ म्हणजे सोनार, सोन्याच्या वस्तू बनवणारे गोल्ड स्मिथ. नंतर ब्लॅक स्मिथ, ब्लॅक स्मिथ म्हणजे लोखंडाच्या वस्तू बनवणारे, जे नांगर बनवतात कुऱ्हाड बनवतात घमेले बनवतात असे ते ब्लॅक स्मिथ. नंतर सायंटिस्ट पाहिलं, शास्त्रज्ञ जे वेगवेगळा शोध लावतात संशोधन करतात. नंतर पॉटर, पॉटर म्हणजे कुंभार काम करणारे, वेगवेगळ्या मातीच्या वस्तू बनवणारे ते पॉटर. फार्मर, फार्मर म्हणजे शेतात काम करून शेतातून वेगवेगळी पिकं घेणारे ते फार्मर. ग्रीन ग्रोसर्स, ग्रीन ग्रोसर म्हणजे भाज्या विकणारे, त्यांना ग्रीन ग्रोसर म्हणतात, भाजी विक्रेते. वॉचमन, वॉचमन म्हणजे रखवालदार किंवा गुरखा पहारेकरी. लेबर, लेबर म्हणजे कामगार. मॅसॉन, गवंडी, गवंडी काम करणारे भिंती बांधणारे ते मॅसॉन. नर्स, रोग्यांची सेवा करणारी परिचारिका तिला नर्स म्हटलं जातं. मॅजिशियन, मॅजिशियन म्हणजे जादूगार, जादूचे प्रयोग करणारे. फोटोग्राफर, फोटो काढणारे. डॉक्टर म्हणजे रोग्याची सेवा करून रोग्याला बरे करणारे ते डॉक्टर. मॅकॅनिक, यंत्रकारागीर, वेगवेगळी यंत्र दुरुस्त करणारे, मोठी मोठी यंत्र मशीन यांच्यावर जे काम करतात त्यांना मॅकॅनिक म्हटलं जातं. आणि शेवटी आपण बार्बर पाहिलं, बार्बर म्हणजे न्हावी जे केस कापतात ते बार्बर. अशा पद्धतीनं आज आपण अवर हेल्पर्स, आपल्याला मदत करणाऱ्या ह्या हेल्पर्सची नावं पाहिली. इंग्रजीमध्ये ही नावं ध्यानात ठेवायची, ती नावं जरी तुम्ही मराठीत लिहून घेतल्या असतील तरी चालतील, ती ध्यानात ठेवा. आणि कोणाला काय म्हणायचं, कोण काय काम करतं ते ध्यानात ठेवा, कारण त्याचा फायदा तुम्हाला पुढं नक्कीच होईल. अवर हेल्पर्स ची यादी तुमच्याकडे पाहिजे. आणखी तुम्हाला नवीन हेल्पर्स सापडले तर तुम्ही त्यात या यादीमध्ये वाढवू शकता. त्यामुळे तुमचं जे जो शब्द संग्रह आहे तो वाढत जाईल.